ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हाँ। विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात, ते म्हणजे आपल्या गाण्यांमुळे। त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील त्या अनेकदा चर्चेत आल्यात, याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलंय। मात्र ट्रोलर्सना न जुमानता त्यांनी आपली कला जोपासणार असल्याचं वेळोवेळी सांगितलंय। काही दिवसांवर आलेल्या दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस चाहत्यांच्या भेटीला एक नवं गाणं घेऊन येणार आहेत। अमृता फडणवीस यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस दीपावलीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे। त्यांनी या संदर्भात आपल्या ट्विटरवर माहिती दिली आहे। महालक्ष्मीची आरती हे त्यांच्या गाण्याचं टायटल असून विशेष म्हणजे या गाण्यामध्ये अमृता यांच्या सोबत दिग्गज गायक सोनू निगम सुद्धा दिसणार आहेत। अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये आरती मधील काही ओळी लिहिल्या आहेत। महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता उर आनंद समाता, पाप उतर जाता ओम जे लक्ष्मी माता। सोबतच आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलंय। या पोस्टरवर त्यांच्या सोबत सोनू निगम दिसून येत आहेत। दरम्यान अमृता फडणवीस यांची अनेक गाणी यापूर्वी प्रदर्शित झालेली आहेत। गणपतीच्या वेळेस त्यांचं गणेश वंदना हे गाणं आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।